10 नोव्हेंबरला आपलं संकल्पपत्र जाहीर करणार आहे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डांच्या हस्ते संकल्पपत्र प्रकाशित करण्यात येईल. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक खास व्हिडिओ शेअर केला. मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. धुळे आणि नाशिकमध्ये मोदींच्या जाहीर सभा होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहांची सांगली, शिराळा आणि इचलकरंजीमध्ये सभा होणार आहे. बीडमधील महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे बंधू आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली. 5 वर्षात आमदार गावात फिरकलेच नाही तर विकास होणार कसा असा सवाल त्यांनी केला. मुंबईच्या बीकेसीमध्ये झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करण्यात आली. 10 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. धाराशिवचे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी कैलास पाटील यांच्यावर आरोप केलेत. एकनाथ शिंदेने केलेल्या उठावात ठाकरेगडाचे आमदार कैलास पाटील अग्रेसर होते असा आरोप त्यांनी केला. अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये ठाकरे गटानं शेकापला पाठिंबा दिलाय. त्यासोबत शेकापनं पेणमधील उमेदवार प्रसाद भोईर यांना पाठिंबा जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महाविकास आघाडीच्या रणनीतीवरती हल्लाबोल केला. काँग्रेसला आरक्षण संपवायचंय परंतु आम्ही तसं होऊ देणार नाही. सरकारनं सुरू केलेल्या योजना आम्ही बंद पडू देणार नाही असं ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले. पाकिट मटण बाटलीच्या राजकारणात अडकायचं नाही, आपल्याला विचारांचा आमदार निवडून द्यायचा आहे असं आवाहन सुजात आंबेडकर यांनी केलं. ते भुसावळ मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत बोलत होते. कायदा सुव्यवस्थेवरून एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर टीका केली आणि पोलिसांच्या गराड्यात असताना सुद्धा बाबा सिद्दीकी यांची हत्या होत असेल, गृहमंत्र्यांना धमक्या येत असतील तर याचाच अर्थ कुणाला धाक राहिलेला नाही असा हल्लाबोल खडसेंनी केला. मोर्शी मतदारसंघात महायुतीत भाजपकडून चंदू यावलकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र यावेळी चंदू यावलकर यांचे बंधू संजय यावलकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश कराळे यांच्या व्यासपीठावर उपस्थिती दर्शवली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. उल्हासनगर मतदारसंघात अजित पवार गटात बंडखोरी करून भरत गंगोत्री यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या बंडखोरीला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे का असा सवाल केला जातोय. बंडखोरांवर कारवाई करण्यास राष्ट्रवादीनं टाळाटाळ केल्यामुळे असा सवाल उपस्थित होतोय. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा मेळावा होणार आहे. एकाच दिवशी वडगाव शेरी मतदारसंघात भाऊ बहीण प्रचार करणार आहेत. विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर टीका केली. महायुती सरकारच्या नेत्यांनी 35% कमिशन खाल्ल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. महायुतीच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान मोदी प्रचाराच्या मैदानात उतरलेत. मोदींची धुळ्यामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि मोदींच्या सभेला मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सांगली जिल्ह्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी शिराळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख आणि सांगली मतदारसंघातील उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलंय. अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सभांचा धडाका लावलाय. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 जाहीर सभा तर बार्शी मतदारसंघात राजेंद्र राऊतांसाठी सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे आज जालना दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी जालन्यातील परतूर इथे महाविकास आघाडीचे उमेदवार आसाराम बोराडे यांच्या प्रचारासाठी सभा होईल तर बुलढाण्याचे उमेदवार जयश्री शेळके आणि सिद्धार्थ खरात यांच्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 16 नोव्हेंबरला 3 जाहीर सभा होणार आहेत. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या शहरात सभा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात होणाऱ्या या सभांमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जिंतूर सेलू मतदारसंघात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरलेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावरती आहेत. वडगाव शेरी मतदारसंघात सुप्रिया सुळेंची जाहीर सभा होणार आहे. पूजा केडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीन फेटाळला जावा अशी मागणी दिल्ली पोलिसांनी केली. किरकोळ बाजारात कांदा, वाटाणा, लसूण, शेवगा, वालाच्या शेंगा याच्या किमतीत मोठी वाढ होत असल्याचं दिसतंय. हिरवा वाटाणा किरकोळ मार्केटमध्ये 250 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय आणि मेथीची जुडी
सुद्धा किरकोळ बाजारात 30 रुपयांपर्यंत गेली आहे. शेवगा शेंगांचे दर किरकोळ मार्केटमध्ये 130 रुपये इतके आहेत, तर वालाच्या शेंगा 120 रुपयांवरती पोहोचल्या. दिवाळीच्या काळात प्रवाशांनी लाल परीला पसंती दिली. पुणे विभागानं सोडलेल्या बसेसमधून जवळपास 15 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. यातून एसटीला 17 कोटी 80 लाखांचं उत्पन्न मिळालं. भारताचे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड आज 10 नोव्हेंबरला आता निवृत्त होणार आहेत. 9 आणि 10 नोव्हेंबरला शनिवार आणि रविवार असल्यामुळे सर्वोच्च न्यायालय बंद आहे, त्यामुळे आजच चंद्रचूड यांचा सरन्यायाधीश म्हणून शेवटचा दिवस असेल. सरकारी नोकर भरतीचे निकष मध्येच बदलू शकत नाही असा महत्वाचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला, त्यामुळे नोकरीतील गैरप्रकारांना चाप बसणार आहे. प्रियंका गांधी गडचिरोलीमध्ये करणार प्रचार. 13 नोव्हेंबरला प्रियंका गांधींचा गडचिरोलीत रोड शो. महादेव जानकरांनी केला प्रचाराचा श्रीगणेशा. रासपच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणण्याचा करणार प्रयत्न. पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करा, शरद पवार गटाची मागणी. जळगावातील धक्कादायक प्रकार समोर, टायमर लावून मालवाहू वाहून पेटवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरात पोलिसांची धडक कारवाई, सायबर पोलिसांकडून ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक. मुलुंडच्या कारमध्ये गुदमरून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू, गॅरेजमधल्या कारमध्ये मुलगा अडकल्याची माहिती. राज्यात थंडीची चाहूल, 15 नोव्हेंबर नंतर तापमानात घट होण्याचा अंदाज. किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ, वाटाणा 250 पार तर कांदा 80 रुपये किलो, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. पंजाबच्या अमृतसरमध्ये सीमेजवळ बीएसएफनं पकडले 2 पाकिस्तानी ड्रोन्स, दोन्ही ड्रोन्स चीनमध्ये बनल्याची माहिती. उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये गुंडांकडून शोरूमची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण, मारहाणीत 2 जण जखमी. हेडलाइन्स, प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. एक है तो सेफ है, धुळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा. काँग्रेसच्या डावपेचांना बळी पडू नका, पंतप्रधान मोदींचं आवाहन. काँग्रेसनं जातीजातींमध्ये तेढ निर्माण केला. नेहरू ही आरक्षणाच्या विरोधात होते, आता काँग्रेसचे युवराज देखील आरक्षण विरोधी. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसला योजना बंद करायची होती म्हणून विरोधक लाडक्या बहीण योजनेविरोधात कोर्टात गेले, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात. छत्रपती संभाजीनगर नावाला महाविकास आघाडीकडूनच विरोध, त्यांच्या 4 पिढ्या आल्या तरी ते नाव बदलू शकणार नाहीत. अमित शहांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. उद्धव ठाकरे अजून अयोध्येला का गेले नाहीत, ठाकरेंना वोट बँक तुटण्याची भीती वाटते, अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. द इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया या पुस्तकातील सर्व दावे भुजबळांनी फेटाळले, पुस्तक वाचून 8 दिवसांनंतर कायदेशीर कारवाईचा इशारा. तपास यंत्रणांच्या दबावामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले ही वस्तुस्थिती, तर भुजबळांसारख्या नेत्यांनीच ते कबूल केलंय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं विधान. इसके साथ साथ आपने तीसरी बार राजा साहब को यहां से चुनकर भेजा, मोदी जी प्रधानमंत्री बने. तीसरी बार पहली कैबिनेट में बच गए 3 करोड़ गरीबों का घर का संकल्प भी देश के नेता नरेंद्र मोदी जी ने किया. कराड़ के पास हमारे यूपी की सरकार बड़ा फ्लाईओवर ब्रिज बना रही है,
और अतुल बाबा भोसले कोऑपरेटिव संस्थाओं से जुड़े हुए व्यक्ति, कृष्णा सहकारी बैंक, कृष्णा सहकारी चीनी, कृष्णा अस्पताल, इसलिए वो सबके साथ सहकारिता से काम करेंगे, इसका मुझे पूरा भरोसा है। भाइयों बहनों, मुझे पूरा भरोसा है। मैं आज इस पवित्र भूमि पर आया हूं तब आप सभी को कहना चाहता हूं, भारतीय जनता पार्टी की सरकार ने अनेक संकल्प हमारे जो 50 साल पहले लिए थे, लोग हमारा मखौल उड़ाते थे, ये संकल्प चुनावी वादे पूरा नहीं होंगे, मगर जैसे ही मोदी जी की सरकार आई, एक के बाद एक संकल्प पूरा हुआ। ये राहुल बाबा के पिताजी हमें तंज कसते थे, मंदिर वहीं बनाएंगे, तिथि नहीं बताएंगे। और भाइयों बहनों, एक कांग्रेस विरोध करती रह गई, शरद पवार विरोध करते के करते रह गए, मोदी जी ने श्री राम मंदिर, जहां अयोध्या में प्रभु श्री राम का जन्म हुआ था, वहां उसका भूमि पूजन भी किया, उसका कंस्ट्रक्शन भी किया, और जय श्री राम करते हुए प्राण प्रतिष्ठा का काम भी समाप्त कर दिया। मुझे बताओ कराड़ वालों, अयोध्या में जहां प्रभु श्री राम जन्मे थे, वहां पर मंदिर बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? जोर से बोलो, बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? ये कांग्रेस पार्टी 75 साल तक मंदिर को लटकाती रही, अटकाती रही, भटकाती रही, मोदी जी ने ये वादा पूरा कर दिया। भाइयों बहनों, मुझे बताओ, ये कश्मीर जो है हमारा है या नहीं? अरे जोर से बोलो, ऐसे क्या बोलते हो भाई, है या नहीं है? धारा 370 हटाई, ठीक किया या नहीं किया? जब धारा 370 हटाने का संकल्प मोदी जी ने रखा, कानून लेकर मैं संसद के सामने खड़ा हुआ, ये राहुल बाबा, शरद पवार, ममता, डीएमके सारे काऊ 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 करते रहे, मत करिए मत करिए। मैंने पूछा भाई क्यों न करे, तो उन्होंने कहा कि खून की नदियां बह जाएगी कश्मीर। राहुल बाबा, ये नरेंद्र मोदी सरकार है, खून की नदियां छोड़ो, किसी की कंकर चलाने की हिम्मत नहीं है, कंकर चलाने। हमने 370 को हटा दिया, अभी वहां नेशनल कॉन्फ्रेंस और कांग्रेस की सरकार आई, दो दिन पहले उन्होंने प्रस्ताव पारित किया कि 370 वापिस लानी चाहिए। मैं आज आप सबके बीच में कहकर जाता हूं, राहुल बाबा, आपको क्या, आपकी चौथी पीढ़ी भी आएगी ना, धारा 370 वापिस नहीं। कश्मीर भारत का है, इस पर कोई उंगली उठाकर देख नहीं सकता। आपका शासन था, आए दिन पाकिस्तानी आतंकवादी बम धमाके कर भाग जाते थे, और मनमोहन सरकार के माथे पर जू नहीं रहती थी। नरेंद्र मोदी सरकार आई और उरी और पुलवामा में हमला किया, वो भूल गए कि अब मनमोहन सिंह की सरकार नहीं है, अब नरेंद्र मोदी की सरकार है। 10 ही दिन में